श्री गुरु गाणगापुरात असताना अश्विन कृष्ण त्रयोदशी आली आणि या मंगल दिवशी श्री गुरुंचे चरण आपल्या घराला लागावे अशी इच्छा मनात घेऊन त्यांचे 7 शिष्य त्यांना निमंत्रण देण्याकरता आले. श्री गुरुंना काही त्यांचं मन मोडवेना. ते त्यांना म्हणाले, एकाच वेळी तुम्हा सगळ्यांच्या घरी भिक्षा मागायला आम्हाला येता येणार नाही. तेव्हा तुम्ही असं करा, आपापसात चर्चा करा आणि क्रम ठरवून सांगा, त्याप्रमाणे आम्ही येऊ. आणि स्वामी का थांबलात? आणि काय झालं? आणि भूक लागली. म्हणजे स्वामी एकनाथ पा एका जागी स्थिर राहू शकत नाही. अरे भूक लागली आहे ना? हो स्वामी. माफ करा स्वामी. अरे हसताय काय सगळे? अशी जेवणाची वेळ झालीच आता. घ्या पानं वाढायला घ्या. एक पान आतूनच वाढून आण. हो स्वामी. भरतनेही काही खाल्लं नाहीये, त्यालाही भूक लागली असेल. पण कमला मनात काय ठेवू नकोस, बोल. स्वामी माझ्या भरतलाही भूक लागली असेल. कशाला काळजी करतेस? मी त्याला जेवण नेऊन देऊ का? नाही, कुठेही नाहीशी गरज नाही. आम्ही त्याच्याकरता जेवण घेऊन जातो, तुला याची गरज नाही. जेवून घे. नाही जेवायचंय मला, जा तुम्ही इथून. एकतर मला इथे दांबून ठेवलं, त्याची दया कशाला दाखवताय? बघा मला जाऊ द्या घरी, जाऊ द्या मला घरी. बळास करू नकोस, तुझ्याही काळजी करतेय, 2 गास खाऊन घे. सांगितलं ना मी एकदा मला नाही जेवायचंय म्हणून, का जबरदस्ती करताय तुम्ही मला? नको आहे मला काही. हे कसं काय झालं? हे खरंच आहे की भ्रम आहे माझा हा? हे कसं काय शक्य झालं? तू अन्नाचा अपमान करतोय आणि ते कशा करता? तर नशे करता. नसेल जेवायचं नको. स्वामींनी ना बरोबर वटणीवर आणलं त्या भरतला. हो ना, भरतच्या आईलाही खूप बरं वाटलं. बरोबर आहे. आणि भुजंगा भाऊ आणि एकनाथ भाऊंनी त्या गोष्टीचा बंदोबस्त केला आहे. आता काय रे, काय गप्पा चालू आहे? नाही स्वामी काही नाही, त्या भरत विषयीच बोलत होतो.
गोष्ट पुढे न्यायची आहे ना? हो स्वामी. बाळा आता सांगता करण्याची वेळ झाली आहे. हो स्वामी. म्हणजे ताई आपण आता गुरुचरित्राच्या शेवटच्या अध्यायांकडे चाललोय. इतक्यात कसे दिवस गेले काही कळलंच नाही. बाळ्या श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका. पूर्वी रजक कथानका तूते आपण निरोपिले. तयाने मागितलावर राज्यपद धुरंधर. प्रसन्न झाले तयासी गुरुवर. दिधलावर परियेसा उपजला तो म्लेंछ जातीत. वैदुरी नगरी राज्य करीत पुत्र पौत्री नांदत. महानंदे परियेसा ऐसा राजा तो यवन. होता आपण संतोषून. अश्वगज अपार धन पायभारा मिती नाही. श्री गुरुंनी सांगितलं की आता आम्ही इथे असणार नाही. त्यांचे हे बोलणं ऐकून सर्व सेवेकरी दुःखी झाले. त्यावर नृसिंह सरस्वती म्हणाले की दुःखी होण्याचं काही कारण नाहीये. अजून त्याला काही अवधी आहे आणि जाण्याआधी एक महत्वाचं काम करायचं आहे. ते काय होतं स्वामी? श्रीपादांनी एका पर्यटास तू पुढील जन्मात राजा होशील असे वरदान दिले होते. ही गोष्ट तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे ना? हो स्वामी. आणि पुढे तो यवन धर्मात जन्मून बिदरचा राजा झाला. राज ऐश्वर्याचा उपभोग घेत असताना पूर्व संस्कारांना अनुसरून तो देवा ब्राह्मणांचा आदर ठेवायचा. यवन धर्मगुरूंनी त्याच्या मनात द्वेष निर्माण करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण त्याने कुणाला जुमानले नाही. आणि पुढे पुढे काय झालं स्वामी? राजाच्या मांडीवर गळू झाले. ते उपचारांनाही बरे होईना. आणि तेव्हा त्यांनी काही ज्ञानी ब्राह्मणांना यावरचा उपाय विचारला आणि त्यांच्या सूचनेनुसार तो एकटाच वेषांतर करून पाप विनाशी तीर्थाकडे निघाले. त्याने तीर्थक्षेत्रात भक्तीपूर्वक स्नान केले. राजाला तिथे एक संन्यासी भेटला. राजाने संन्यासाला आपला गळू दाखवत त्यावरचा उपाय विचारला. त्यावर संन्यासी म्हणाला की तू एका सत्पुरुषाचं दर्शन घे व त्याच्या कृपेने तो हा गळू बरा होईल. स्वामी अक्कलकोट मध्ये तुमची आणि चोळपा भाऊंची कधी भेट झाली? म्हणजे तुम्ही तिथे कधी राहायला गेला? आमचा चोळ्या कुठे आहे? अब ये चोळ्या कौन है? अब याद आहे हुजूर, ये चोळ्या काही आपला चोळप्पा तो नाही. जय हरे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, श्री गिरिजापती भवामि शंकर, शिवशंकर शंभो. स्वामी तुम्ही अक्कलकोटला आल्यावर चोळप्पा भाऊंच्या घरी का गेलात? म्हणजे तुमची आणि त्यांची भेट झाली होती का आधी? ताई अहो, भक्ताचं आणि गुरुचं नातं हे जन्म जन्मांतरीचं असतं. बहुत खूप बाळा. अरे बोलावण थाळताच आमचा चोळ्या आमच्याकडे धावून आला. असा काय पाहतोयस बुडासारखा? आम्हाला ओळखलं नाहीस? अरे जन्म बदलला म्हणून गुरु बदलत नाही. जन्मो जन्मीच नात आहे आपलं. किती ते भाग्य. म्हणजे स्वामींनी चोळप्पा भाऊंना प्रत्येक जन्मी आपली भेट होणार हे दिलेलं वचन पूर्ण केलं.
स्वामी तुम्ही घरी गेल्यावर काय झालं आणि तो अहमद शहा तुम्ही त्याला तुमच्या सोबत घेऊन गेला होतात का?